नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल नर्सेस कॉर्नर मराठीमध्ये। आज आपण आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, परिचारिका, अधिपरिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सर्व पदांसाठी संभाव्य प्रश्नपत्रिकेचा आजचा आपला 13वा भाग पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण मागच्या भागामध्ये शेवटी एक प्रश्न मी तुम्हाला विचारलेला होता, तो म्हणजे दमा या रोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांना अधिक चांगला श्वास घेणे शक्य व्हावे यासाठी वैद्यकशास्त्रानुसार कोणत्या वायूचा वापर केला जातो, हा प्रश्न मी मागच्या भागामध्ये तुमच्यासाठी विचारलेला होता मित्रांनो। तर या प्रश्नाचं काही मित्रांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे, काहींचं चुकलेलं आहे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हेलियम। हेलियम या वायूचा वापर केला जातो। ज्या मित्रांचं मागच्या भागातील प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन। आणि आजच्या भागामध्ये सुद्धा मी शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मित्रांनो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला। आजचा पहिला प्रश्न आहे, त्वचेमध्ये घर्मग्रंथींची संख्या --- येथे सर्वाधिक असते। पर्याय आहेत, पहिला आहे कपाळ, दुसरा आहे तळहात, तिसरा आहे पाठ। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्वचेमध्ये घर्मग्रंथींची संख्या पर्याय क्रमांक 2 तळहातामध्ये सर्वाधिक असते। पुढचा प्रश्न आहे, अस्थमा हा --- आजार आहे। पहिला पर्याय आहे ॲलर्जीशी संबंधित, दुसरा आहे संसर्गामुळे होणारा, तिसरा पर्याय आहे विषाणूंमुळे होणारा। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अस्थमा म्हणजेच दमा हा आजार ॲलर्जीशी संबंधित आहे। पर्याय क्रमांक 1 आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर। पुढचा प्रश्न पाहूयात, लसीकरणानंतर शरीरामध्ये --- तयार होतात। पहिला पर्याय आहे टॉक्झिन्स, दुसरा आहे अँटीबॉडीज आणि तिसरा पर्याय आहे प्लाझ्मा। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लसीकरणानंतर शरीरामध्ये पर्याय क्रमांक 2 अँटीबॉडीज तयार होत असतात। पुढचा प्रश्न पाहूयात, प्रथिने --- पासून बनलेली असतात। पहिला पर्याय आहे साखर, दुसरा आहे अमिनो ॲसिड, तिसरा पर्याय आहे फॅटी ॲसिड। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रथिने पर्याय क्रमांक 2 ॲमिनो ॲसिड्सपासून बनलेली असतात। पुढचा प्रश्न पाहूयात, मानवी शरीरात मिठाचा निचरा मुख्यत्वे याद्वारा होतो। पर्याय आहेत यकृत, दुसरा आहे त्वचा आणि तिसरा आहे मूत्रपिंड। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मानवी शरीरात मिठाचा निचरा मुख्यत्वे मूत्रपिंडाद्वारा होत असतो। पुढचा प्रश्न पाहूयात, शरीरातून उष्णता उत्सर्जित करणारा मुख्य अवयव म्हणजे --- होय। पर्याय आहेत त्वचा, दुसरा आहे हृदय आणि तिसरा पर्याय आहे यकृत। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शरीरातून उष्णता उत्सर्जित करणारा मुख्य अवयव म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्वचा होय। पुढचा प्रश्न पाहूयात, आपल्या शरीरावर हवेचा प्रचंड दाब असतो तरीही आपल्याला तो जाणवत नाही, कारण पहिला पर्याय आहे रक्ताचा दाब हवेच्या दाबापेक्षा अधिक असतो, दुसरा आहे आपल्या शरीरात हाडांचा सांगड असतो आणि तिसरा पर्याय आहे आपल्या पाठीची रचना विशिष्ट प्रकारची असते। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपल्या शरीरावर हवेचा प्रचंड दाब असतो तरीही आपल्याला तो जाणवत नाही, कारण पर्याय क्रमांक 1 रक्ताचा दाब हा हवेच्या दाबापेक्षा अधिक असतो म्हणून। पुढचा प्रश्न, शरीरातील पेशींना ऊर्जा पुरवण्याचे कार्य कोण करते? पहिला पर्याय आहे जलव्याल, दुसरा आहे तंतुकणिका आणि तिसरा पर्याय आहे गॉल्गी बॉडी।
तर या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शरीरातील पेशींना ऊर्जा पुरवण्याचे कार्य हे तंतुकणिका करत असतात. पुढचा प्रश्न आहे, कवक आणि शैवाल यांच्यातील प्रमुख फरक कोणता? पहिला पर्याय आहे तंतुकणिकांच्या संख्येचा, दुसरा पर्याय आहे हरित लवकाचा आणि तिसरा पर्याय आहे लैंगिक पुनरुत्पादनाचा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हरित लवकाचा. पुढचा प्रश्न आहे, वृद्ध दृष्टीता या दोषात खालीलपैकी काही काय झालेले असते? पहिला पर्याय आहे नेत्रगोल आखूड झालेले असते, दुसरा आहे नेत्रभिंगाची समायोजन शक्ती कमी होते आणि तिसरा आहे नेत्रभिंग जास्त पारदर्शक होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वृद्ध दृष्टीता या दोषामध्ये नेत्रभिंगाची समायोजन शक्ती ही कमी झालेली असते. पुढचा प्रश्न आहे, क्षकिरणांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान संयुक्तिक आहे? पहिला आहे पर्याय पहिला, क्षकिरण हे कॅथोड किरणांच्या वेगाइतके वेगवान असतात. दुसरा पर्याय आहे, क्षकिरणांचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक असतो. आणि तिसरा पर्याय आहे, क्षकिरणाचा वेग प्रकाशाच्या वेगाइतकाच असतो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क्षकिरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगाइतका असतो. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश म्युकरचे तंतू रंगहीन दिसतात. पहिला पर्याय आहे हरित लवकाच्या अभावामुळे, दुसरा आहे हरित लवकामुळे आणि तिसरा आहे केंद्रकामुळे. तर या प्रश्नाचं चूक उत्तर आहे हरित लवकाच्या अभावामुळे म्युकरचे तंतू हे रंगहीन दिसतात. तर या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूयात, वनस्पतीच्या अंतर्गत श्वसनाकरता उपयुक्त पेशी घटक कोणता? पहिला पर्याय आहे हरित लवक, दुसरा आहे पेशीभित्तिका आणि तिसरा पर्याय आहे तंतुकणिका. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वनस्पतींच्या अंतर्गत श्वसनाकरता उपयुक्त पेशी घटक म्हणजेच तंतुकणिका. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणत्या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती होते? पहिला पर्याय आहे स्वादुपिंड, दुसरा आहे लहान आतडे आणि तिसरा पर्याय आहे यकृत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यकृत या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मितीही होत असते. पुढचा प्रश्न पाहूयात, प्राणी पेशी व वनस्पती पेशी यातील फरक खालीलपैकी कशाच्या आधारे स्पष्ट केला जातो? पहिला पर्याय आहे हरित लवक, दुसरा आहे केंद्रक आणि तिसरा पर्याय आहे पेशीभित्तिका. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हरित लवक. प्राणीपेशी व वनस्पती यातील फरक हा हरित लवकाच्या आधारे स्पष्ट केला जातो. मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापूर्वीच्या सर्व व्हिडिओचा फायदा तुम्ही परीक्षेसाठी घेऊ शकता. आणि या चॅनलवरती या अगोदर आपले अपलोड झालेले सर्वच व्हिडिओ हे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप उपयुक्त ठरणार आहेत. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी योग्य जोडी निवडा. पहिला पर्याय आहे अ जीवनसत्व डोळा, दुसरा आहे ब जीवनसत्व त्वचा आणि तिसरा पर्याय आहे क जीवनसत्व केस. तर यामधील योग्य पर्याय आहे अ जीवनसत्व डोळा, कारण अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांदळेपणा हा डोळ्याशी संबंधित आजार हा होत असतो. म्हणून अजीवनसत्व हे डोळ्याशी रिलेटेड आहे, हे ही जोडी योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया, DNA रेणूंच्या संरचनेची प्रतिकृती कोणी तयार केली? पहिला पर्याय आहे रॉबर्ट हुक यांनी, दुसरा आहे मिशर यांनी आणि तिसरा पर्याय आहे वॉटसन व क्रिक यांनी.
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, DNA रेणूंच्या संरचनेची प्रतिकृती ही वॉटसन व क्रीक यांनी तयार केली. पुढचा प्रश्न पाहूयात. दृष्टिवैषम्य --- यातील दोषामुळे होते. पहिला पर्याय आहे दृष्टिपटल, दुसरा आहे नेत्रभिंग आणि तिसरा पर्याय आहे पारपटल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दृष्टिवैषम्य हे नेत्रभिंगातील दोषामुळे होते. पुढचा प्रश्न पाहूयात. गांडूळ अपृष्ठवंशीय प्राणी असल्यामुळे --. तर पहिला पर्याय आहे त्याच्या हृदयात लाल रक्त असते, दुसरा आहे त्याचे हृदय कप्प्यांचे बनलेले असते आणि तिसरा पर्याय आहे त्याचे हृदय पृष्ठबाजूस असते. तर या प्रश्नाचं चूक उत्तर आहे गांडूळ हा अपृष्ठवंशीय प्राणी असल्यामुळे पर्याय क्रमांक 3, त्याचे हृदय हे पृष्ठबाजूस असते. पुढचा प्रश्न. म्युकर हे --- कवक आहे. पहिला पर्याय आहे स्वयंपोषित, दुसरा आहे मृतोपजीवी आणि तिसरा पर्याय आहे सहजीवी. या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्युकर हे मृतोपजीवी कवक आहे. तर हे होते मित्रांनो आजच्या भागातील आपले 20 प्रश्न. आणि आता शेवटचा प्रश्न, 21वा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो. मी या भागामध्ये प्रश्नाला तुम्हाला पर्याय देखील दिलेले आहेत. मागच्या भागामध्ये पर्याय दिलेले नव्हते. तर योग्य पर्याय तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये देणार आहे. तर प्रश्न आहे वाटाण्याच्या बीजात अन्न संचय --मध्ये केलेला असतो. पहिला पर्याय आहे बीजपत्रात, दुसरा आहे भ्रूणकोशात आणि तिसरा आहे आवरणात. प्रश्न पुन्हा एकदा सांगते. वाटाण्याच्या बीजात अन्न संचय --- केलेला असतो. पहिला पर्याय आहे बीजपत्रात, दुसरा आहे भ्रूणकोशात आणि तिसरा आहे आवरणात. तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.